समाजात दररोज नवनवीन आजारांचं प्रमाण वाढत असून मानवाच्या जीवनावर वाईट परिणाम करणारे हायब्रीड खाणे खाल्ल्यानंच रोगराई वाढती आहे. शेतकऱ्यांनी यासाठी अस्सल गावरान जातीच्या बियाण्यांची लागवड करावी, जेणेकरून मानवी आरोग्य सुधारेल, असं आवाहन राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केलं. नेवासे येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय आणि यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आयोजित माझं झाड अभियानाचं उद्घाटन प्रसंगी बीजमाता राहीबाई पोपरे बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी सभापती सुनीता गडाख, बायप विभागीय अधिकारी जितीन साठे आदींसह मान्यवर हजर होते. यावेळी बीजमाता राहीबाई आणि सुनीता गडाख यांच्या हस्ते 1600 वृक्षांचं विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं. बीजमाता राहीबाई यांनी आपला जीवन प्रवास यावेळी थोडक्यात उलगडून सांगत आपण शेणखत, गांडूळ खत आणि गायीच्या गोमूत्रांपासून पिकांवर फवारा करीत कशाप्रकारे देशी बी बियाण्यांचं संवर्धन केलं याविषयी माहिती दिली. यामधून आपण तब्बल 250 अस्सल जातीच्या बी बियाण्यांच्या वाणांची जोपासना करीत त्यांची सीड बँक उभारली आहे, ज्यामधून बऱ्याचदा शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी अस्सल गावरान जातीच्या बियाण्यांचा पुरवठा अत्यल्प दरात केला जातो, असं त्या म्हणाल्या. गावरान बियाण्याचा आणि देशी बियाण्याचा हा मी मार्गदर्शन सगळ्यांना दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये गावठी बियाण्याचा काय अनुभव आहे आणि हायब्रीड बियाण्याचा काय अनुभव आहे, आजार कोणत्या बियाण्यापासून वाढते, कारण आता खूप आजार वाढलेले, आता आठ येऊ लागले, आता काय खूपच वाढायचे, इथून मागायचे आजार पूर्ण पूर्ण होते आणि आता कुठून आले ते आजार पूर्ण आणलेले गेले. आणि हे खंडामध्ये माझ्या माहिती घेतलेली आणि मी माझ्या भाषेमध्ये मी सगळं सांगितलेले आणि हे बी मी दिलंय, हे पेरलंय, पण आता हे उगवायचं आणि हे संभाळायचं आणि पुढच्या पिढीला सोड द्यायचं हे आता तुमचं काम आहे. माझं काम मी आजपर्यंत केलं, आता पुढच्या पिढीने काम केलं पाहिजे. यावेळी उपस्थितांनी देखील त्यांच्या या कार्याबद्दल जाणून घेत राहीबाईंनी सुरू केलेल्या कार्याला पाठबळ देण्याची मानसिकता दर्शवली. न्यूज रिपोर्टर फिरोज शेखसह मंगेश निकम, एसनॅन मीडिया, नेवासा.